जेव्हा आपण शिव म्हणतो, जर तुम्ही त्याच्या जीवनाकडे पाहिलं, एखाद्या माणसाला जे काही आयुष्यात भोगावं लागतं ते सगळं त्यांनी भोगलं, एकाच वेळी तो अनेक रूपात वावरला, तो सर्वात सुंदर आहे, तो सर्वात कुरूपही आहे, तो एक वैरागी आहे, तो एक कुटुंब वत्सल गृहस्थही आहे, तो अतिशय शिस्तप्रिय आहे आणि तो एक बेधुंद मद्यपी पण आहे, तो एक नर्तक आहे, तो अगदी निश्चल योगीही आहे. देव त्याची पूजा करतात, दानव त्याला पूजतात, या जगातले सर्व प्रकारचे जीव त्याची पूजा करतात. जे काही आपण बोलू शिवाविषयी, लक्षात घ्या की त्याच्या अगदी विरुद्ध गोष्ट सुद्धा सत्य आहे. तो भैरव आहे, अत्यंत भीती वाटावी असा, ज्याला लगेच संताप येतो असा आणि अतिशय हिंसक, तो सर्वात दयाळू सुद्धा आहे. तो सुंदर मूर्ती आहे, एक अगदी मोहक प्रेमी, कृपाळू, देखणा आणि प्रेमळ वृत्तीचा माणूस आहे. तो तांडव मूर्ती सुद्धा आहे, ज्याचं नृत्य अवघ्या निर्मितीचाच विनाश करेल. त्याचवेळी तो अचलेश्वर सुद्धा आहे, पूर्णपणे स्थिर, ज्यामध्ये कोणतीही हालचाल उरलेली नाही असा. शिव एक असा योगी आहे ज्याला कोणतंही नाव देऊ नये. नाव देणं म्हणजे मर्यादा आखणं. एकाच वेळी त्याचीही अनेक नावं, तो या सर्व नावांची बेरीज म्हणजे सर्व विश्वाचं त्यामधील अगणित गुंतागुंतीचं प्रतीक आहे, अस्तित्वाच्या सर्व अनाकलनीय गूढ गोष्टींचं प्रतीक. जर तुम्ही या एका व्यक्तीचा स्वीकार करू शकलात ज्यामध्ये या पृथ्वीवर सापडणारे सर्व गुण समाविष्ट आहेत, जर तुम्ही त्याचा स्वीकार करू शकलात तर तुम्ही या जीवनालाच पार करून गेलात असं म्हणावं लागेल. यामागचा मूळ हेतू तुमचं तार्किक मन पूर्णपणे नष्ट करण्याचा आहे, जेणेकरून तुम्हाला जीवनाचा एक पूर्णपणे नवीन आयाम जाणवू लागेल.